आता जस्ट लॉलीपॉप घेतलाय आम्ही 105 रुपया का, आणि तुम्ही विचार करत असाल की ट्रेन मध्ये कसं लॉलीपॉप भेटतो, या ट्रेन मध्ये सगळं भेटतं. तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. ॲक्च्युली मला यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये, अजून फेसबुकवर, अजून इंस्टाग्रामवर खूप सारे मेसेजेस येत होते की बाबा कोकण कन्या एक्सप्रेसवर ब्लॉग बनव, कोकण कन्या एक्सप्रेसवर ब्लॉग बनव. माझं तर नॉर्मली कंटेंट म्हणजे निषेधी कोकण रेल्वेचीच आहे, बट तरी पण मी कोकण कन्याचा ब्लॉग कधी शूट केला नाही, कारण त्या ट्रेनचे रिझर्वेशन भेटण्याला जाम कठीण असतं, म्हणून त्या ट्रेनमधून कधी माझी जर्नी झाली नाही. सो आज मी फायनली कोकण कन्या एक्सप्रेसने ट्रॅव्हल करतोय. आणि गाईज, आता मी आहे, जसं तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता, मडगाव स्टेशनवर. आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. ऍक्च्युली ही ट्रेन ती मडगाववरून 6 वाजता सुटते. सो आता बघूया ती कितीला लावताय तिथे. आणि हा ब्लॉग एंडिंग पर्यंत बघा, कारण हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे बाकी सगळ्या ब्लॉग्स पेक्षा, बिकॉज हा कोकण कन्याचा ब्लॉग आहे. म्हणजे कोकण रूटवरची जी मेन ट्रेन आहे कोकण कन्या, तिच्यावर हा ब्लॉग आहे. ऍक्च्युली आज मी हा ट्रेनच्या एसी मधून ट्रॅव्हल करणार आहे, नॉर्मल स्लीपर क्लास मधून नाही. ऍक्च्युली कोकण कन्याला पण LHB कोचेस मध्ये अपग्रेड करण्यात आलेलं आहे. जेव्हा मांडवी अपग्रेड झाली तेव्हाच कोकण कन्या झाली, बिकॉज मांडवीचे रेक्स कोकण कन्यासोबत शेअर होतात आणि कोकण कन्याचे रेक्स मांडवीसोबत शेअर होतात. तर बघूया की कोकण कन्याच्या एसी मध्ये असं काय आहे LHB कोचेसच्या. तर त्यासाठी मी पण खूप एक्सायटेड आहे, आणि मी ही फुल जर्नी करणार आहे, म्हणजेच मडगाववरून मी, म्हणजे जिथून ही ट्रेन स्टार्ट होते तिथून ते मी ऍक्च्युली ठाणेपला उतरणार, पण ही CSMT पर्यंत आहे. तर मी तुम्हाला मडगाव रेल्वे स्टेशन बाहेरून दाखवण्यासाठी, बघा मी बाहेर आलेलो आहे रेल्वे स्टेशनच्या. तर बघा इथे मस्त भारताचा झेंडा एवढा मोठा लावला गेला, आणि हे बघा भारी आहे का रेल्वे स्टेशन, एकदम मस्त. ऍक्च्युली इथे मधून ना त्याचं काम चालू आहे, हे बघा. तर काय, जसं तुम्ही बघू शकता, बघा मडगाव स्टेशनला कोकण कन्या एक्सप्रेस आली आहे, लावतायत, म्हणजे आता ती 5:30 ही बरोबर इथे लावतायत. तर गाइस हा बघा आपला कोच नंबर इथे इंडिकेट केला जातोय. चला जाऊया कोच नंबर मध्ये, चला आपल्या कोच मध्ये. तर माझी साइड लोवर बर्थ आहे ऍक्च्युली, आता मला ती शोधावी लागेल, कोणी येत नाही तोपर्यंत आपण इथे बसूया. तर गाईज, या ट्रेनची फर्स्ट सर्व्हिस 25 जानेवारी 1998 दिली गेली, म्हणजेच 25 जानेवारी 1998 ही ट्रेन लॉन्च केली गेली. आणि या ट्रेनला करंटली कोकण रेल्वे ऑपरेट करते. आणि गाईज, ही ट्रेन मडगावापासून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा असा 580 किलोमीटरचा डिस्टन्स 13 तास आणि 25 मिनिटांमध्ये
कवर करते. आणि गाईज ह्या ट्रेन मध्ये फर्स्ट एसीचा क्लास अवेलेबल आहे आणि या ट्रेन मध्ये सेकंड एसीचा क्लास पण अवेलेबल आहे आणि थर्ड एसीचा सुद्धा ह्या ट्रेन मध्ये क्लास अवेलेबल आहे. प्लस स्लीपरचा पण ह्या ट्रेन मध्ये क्लास अवेलेबल आहे. अजून 2S म्हणजे बसण्याचा सुद्धा ह्या ट्रेन मध्ये क्लास अवेलेबल आहेत. पण ते डबे ते जनरल डबे आहेत सगळे आणि कोविड मध्ये जनरल डबे बंद केलेत म्हणून हे जे बसण्याचे डबे आहेत ते पण रिझर्वेशन करून टाकलेत. आणि ह्या ट्रेनची एव्हरेज ऑपरेटिंग स्पीड आहे 43 किलोमीटर पर हार आणि ही ट्रेन ती दररोज चालवली जाते. जसं गाईज तुम्ही बघू शकता हे बघा मडगाव स्टेशन चाललेला आहे टाटा मडगाव. हा हा तर मडगाव स्टेशन गेला अशा प्रकारे. ट्रेननं तुम्हाला आता सध्या तरी खाली दिसते पण ही पुढे जाता जाता ना फुल होणार. आणि हे ना नवीन LHB कोचेस आहेत ना का ह्या बघा ह्याच्यात फक्त एकच स्पेशल गोष्ट आहे ते म्हणजे इथे लाईटिंग रिडिंग लाईट्स दिल्या जातात पण बाकी सगळं नॉर्मलच आहे. हे सीट्स आहेत ना त्या खूप क्वालिटी आहे ह्या सीट्समध्ये एकदम भारी. आणि हे बघा इथे इथे जेवण ठेवायला आणि इथे नॉर्मल इथे आरसा आणि हे बघा तिथे चार्जिंगचा प्लग दिला जातो आणि इथे अटकवायला हे बघा इथे अटकवायला आणि इथे बघा तिथे चार्जिंगचा प्लग आणि हे इथे काहीतरी ठेवायला आणि हे बघा वरती पण इथे रिडिंग लाईट्स दिल्या जातात का हे बघा इथे. आणि गाईज हे बघा इथे एक बॉटल ठेवायला स्टँड दिला जातो प्रत्येकाला दिलं जातं. तुम्ही बघू शकता तिथं दिलं जातं तिथं दिलं जातं तिथं दिलं जातं खूप ठिकाणी दिलं जातं. तर ही ट्रेन टोटल 20 स्टॉप्सवर थांबते. त्या स्टॉप्सची नावं मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिले ही ट्रेन तिथून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवर निघते. त्याच्यानंतर ही ट्रेन दादरला थांबवली जाते. त्याच्यानंतर ही ट्रेन ठाणेला थांबवली जाते. त्याच्यानंतर ही ट्रेन पनवेलला थांबवली जाते. पनवेल नंतर ही ट्रेन माणगावला थांबवली जाते. माणगाव नंतर ही ट्रेन खेड या स्टॉपवर थांबवली जाते आणि खेड या स्टॉप नंतर ही ट्रेन चिपळूण या स्टॉपवर थांबवली जाते. चिपळूण नंतर ही ट्रेन डिरेक्टली संगमेश्वर रोड या स्टॉपवर थांबवली जाते आणि संगमेश्वर रोड नंतर ही ट्रेन जसं की तुम्हाला माहिती आहे रत्नागिरीला थांबवली जाते आणि रत्नागिरी नंतर ही ट्रेन विलवडे या स्टॉपवर ही ट्रेन थांबली जाते. आणि गाईज विलवडे या स्टॉप नंतर ही ट्रेन राजापूर रोड या स्टॉपवर ही ट्रेन थांबवली जाते. नंतर ही ट्रेन वैभववाडी रोड या स्टॉपवर थांबवली जाते. वैभववाडी रोड नंतर ही ट्रेन कणकवली या स्टॉपवर थांबवली जाते आणि कणकवली नंतर ही ट्रेन सिंधुदुर्ग या स्टॉपवर थांबवली जाते आणि सिंधुदुर्ग नंतर ही ट्रेन कुडाळ या स्टॉपवर थांबवली जाते आणि कुडाळ नंतर ही ट्रेन सावंतवाडी रोड या स्टॉपवर ही ट्रेन थांबवली जाते आणि सावंतवाडी नंतर ही ट्रेन डिरेक्टली गोव्यामधल्या पर्णम स्टेशनवर ही ट्रेन थांबवली जाते आणि पर्णम नंतर गोव्यामधल्या थिवीम या स्टेशनवर ही ट्रेन थांबवली जाते आणि थिवीम नंतर तर तुम्हाला माहिती आहे गोव्यामधले करमाळी या स्टेशनवर ही ट्रेन थांबवली जाते आणि करमाळी नंतर फायनली ही ट्रेन तिच्या लास्ट डेस्टिनेशनला म्हणजेच मडगावला पोहोचवते. तर काय जसं मी बघू शकता हे बघा वरणा स्टेशन चाललंय आता हळूहळू. काय माहिती थांबते की नाही ती थांबेल आय थिंक थांबेल. हो थांबली. आणि गाईज तुम्हाला एक मला अपडेट द्यायचा आहे. ऍक्च्युली ही जी ट्रेन आहे ती सध्या स्पेशल ट्रेन म्हणून चालवली जाते म्हणजे कोकण कन्याचं नाव आणि नंबर चेंज करून स्पेशल ट्रेन केलं गेलंय. आणि जेवढ्या पण स्पेशल ट्रेन आता सध्या चालवली जातात कोकणच्या रूटवर किंवा कोणत्या पण भारतामधल्या रूटवर तर त्या पर्टिक्युलर स्पेशल ट्रेन्सना तात्काळ कोटा हा दिला गेला नाहीये. मग तुम्ही ह्या ट्रेनची तात्काळची बुकिंग आता करू नाही शकत. ऍक्च्युली स्पेशल ट्रेन कोणती आणि रेग्युलर ट्रेन कोणती हे ओळखायचं कसं तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही IRCTCच्या ऍपवर लॉग इन करता आणि नॉर्मली स्टेशन सर्च मारून जेव्हा डेट टू टाकता आणि सर्च ट्रेन्स करता आणि जेव्हा ट्रेन जेव्हा लिस्टला येतात तेव्हा तिथे बघा ना इथे मी तुम्हाला दाखवतो. जर तिथे ग्रीन डॉट किंवा ग्रीन पट्टी असलेल्या साईडला तर समजायचं ती स्पेशल ट्रेन आहे आणि जर रेड डॉट आणि रेड पट्टी असलेल्या साईडला तर समजायचं मी हे बघा इथे दाखवतो की ऍक्च्युली ती रेग्युलर ट्रेन आहे. तर त्याला समजून जायचं की ती रेग्युलर ट्रेन आहे. तिच्या तात्काळ कोटाची बुकिंग तुम्ही करू शकता म्हणजे तिचा तात्काळ कोटा चालू आहे. तर हे तुम्हाला सांगायचं होतं खूप लोकांना माहिती नाहीये.
जसं माहिती आहे की मांडवी एक्सप्रेस आहे तिला ह्या पूर्ण भारतामधली फूड क्वीन बोलल्या जातात. त्या ट्रेनमध्ये सगळ्या प्रकारचे जे फूड आहे ते अवेलेबल आहे. म्हणजे फूडी माणूस आहे तो मांडवी एक्सप्रेसमध्ये बसला तर त्याचे बल्ले बल्ले. तर तसंच एअर एक्स ह्या ट्रेनसोबत शेअर केल्या गेल्यामुळे ह्या ट्रेनला पण पॅन्ट्री कार अटायचे, म्हणून ह्या ट्रेनमध्ये पण खूप सारे फूडच्या व्हरायटीज अवेलेबल आहेत स्ट्रीट फूडच्या. पण ह्या ट्रेनमध्ये जे भेटतं पण ते नॉर्मली बाकी ट्रेन्स मध्ये नाही भेटत एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि गाईज तुम्ही जेव्हा ट्रेनची तिकीट बुक करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला फूड इन्क्लूड करायचं ऑप्शन नसतं तिथे, बिकॉज हे जे तुम्हाला फूड भेटतं ते तुम्ही ऑन जर्नी ऑर्डर करू शकता इकडे जे कॅटरर्स वाले असतात त्यांच्याकडून. आणि जर तुम्ही मांडवी एक्सप्रेसचा ब्लॉग बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तो ब्लॉग तुम्ही बघा, तो तुम्हाला आवडेल. तर गाईज प्रत्येक कोचच्या इथे जसं साईडला असा मेनू कार्ड लावला गेला आहे ह्या ट्रेनमध्ये. इथे बघा बेवरेजेस दिले आहे, माझ्या सगळे बेवरेजेस आहेत. इथे ब्रेकफास्ट अँड स्नॅक्स आहेत, तर इथे सगळे ब्रेकफास्ट अँड स्नॅक्स आहेत. इथे मिल्स स्टँडर्ड मिल्स ए एल ए कार्ड करून काहीतरी आहे, तर बघू शकता आहे. डिझर्ट्स अँड स्वीट्स आणि कन्फेक्शनरी स्वीट मीट, अजून डाईट मेन्यू असं खूप काही काही आहे. तर हे बघा एवढं ह्या ट्रेनमध्ये भेटतं खायला. आणि हे ऍक्च्युली अहुजा कॅटरर्सेस नाही का? तर गाईज मी इंस्टाग्रामला तिथे एक पोल टाकलेली आणि तिथे तुम्हाला विचारलेलं की तुम्ही तुम्हाला कोणते क्वेश्चन्स आणि विचारायचे असतील मला माझ्या लाईफबद्दल किंवा युट्यूबच्या गोष्टीबद्दल किंवा कोणत्या पण गोष्टीबद्दल, तर तुम्ही विचारू शकता. तर खूप साऱ्या लोकांनी त्याच्यावर रिस्पॉन्स दिला, तर तेच आता त्यांचे आपण क्वेश्चन्स घेऊया आणि त्यांची उत्तरं मी तुम्हाला देतो. तर हे Q&A बघा, बिकॉज कदाचित तुमच्या माइंडमध्ये जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला ह्याच्यात भेटेल. तर सर्वात पहिलं भावेश मोरे, त्याने विचारले व्हॅल्युएबल थॉट्स, क्रिएटिव्ह माइंड, ब्लॉग परफॉर्मन्स आणि किलिंग स्माइल कुठून आणतोस? तर बाबा व्हॅल्युएबल थॉट्स म्हटलं तर ऍक्च्युली मी संदीप महेश्वरी यांच्यापासून खूप इन्स्पायर्ड आहे. तर कदाचित त्यांच्याच थॉट प्रोसेसचा परिणाम माझ्या थॉट प्रोसेसमध्ये झाला आहे आणि तेच मी कुठेतरी तुमच्यासोबत शेअर करतो जेवढं पण मला येतं. त्यांच्याकडून आहेत मला, बट जितकं पण मी ह्या जगात चांगलं स्प्रेड करू शकतो, कॉन्ट्रीब्युट करू शकतो, तेवढं मी ह्या माध्यमाच्या थ्रू म्हणजे माझ्या ब्लॉगच्या थ्रू मी करतोय. तर हा झाला व्हॅल्युएबल थॉट्सचा. नंतर येत आहे क्रिएटिव्ह माइंड. क्रिएटिव्ह माइंडचं काय बोलायला गेलं ना, तर मी नागराज मंजुळे यांच्या सैराट फिल्म पासून खूप इन्स्पायर्ड आहे, खूप इन्स्पायर्ड आहे. म्हणजे ती फिल्म बघूनच ऍक्च्युली मी हे सगळं चालू केलं, म्हणजे तेच मीडियामधलं जेवढं पण आहे स्क्रिप्टिंग शूटिंग एडिटिंग, आणि त्यांचा मी नाम मोठा फॅन आहे. मग माझ्या पण मनात आलं की हे असं काहीतरी करायचं, मग हे असं करत करत गेलो आणि एकदा ती प्रॅक्टिस झाली त्या गोष्टीची, मग तुम्ही एका लेवलला पोहोचत तिथे तुम्हाला कळतं की कशा प्रकारे एखादा कॉन्सेप्ट मांडायचा आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी सगळ्यांकडे असते, फक्त ती म्हणजे पोटेन्शियल सगळ्यांकडे असतं, फक्त ते शोधावं लागतं आणि ते लोकांसमोर आणावं लागतं. त्यासाठी प्रॅक्टिस ही सगळ्यात महत्वाची असते. आणि ब्लॉगच्या परफॉर्मन्सचं बोलशील तर भावा आता माझी एज तर 21 आहे, म्हणजे 21 कम्प्लीट आहे मला. तर एवढी सध्या तरी माझ्याकडे एनर्जी आहे जी मी ब्लॉगमध्ये टाकू शकतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्याचा चांगला परफॉर्मन्स तुम्हाला देऊ शकतो. आणि किलिंग स्माईल, किलिंग स्माईल आता काय सांगू भावा, देवाने दिलंय लहानपणापासून. तर हे तूच नाही खूप जण बोलतात, तर बरं वाटतं यार, खरंच थँक्यू. त्याच्यानंतर सोहम यांनी आपल्याला विचारलंय की तुला कोकण आवडतं की मुंबई? तर बाकी जी ऑडियन्स आहे तिला तर माझं उत्तर माहितीच असेल, ऑफकोर्स कोकण यार, त्याच्यात इमोशनच वेगळं आहे. तर गाईज त्याच्यानंतर प्रश्न विचारलाय अमनने, अमनने विचारलाय हाऊ डू यू लुक ऍट द प्रॉब्लेम्स इन युअर लाईफ. तुम्हाला असं वाटत असेल की विशालची किती मजा आहे, म्हणजे त्याला लोक त्याचे व्हिडिओज बघतात टीव्हीवर हे ते, बट असं नाही आहे. ऍक्च्युली प्रॉब्लेम्स आहेत ना ते माझ्या लाईफमध्ये पण आहेत. म्हणजे प्रॉब्लेम ही अशी गोष्ट आहे ना जी कॉन्स्टंटली आता पण माझ्या सध्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे. आता एक प्रॉब्लेम संपला की लगेच दुसरी येते, दुसरं संपला की तिसरी येते. म्हणजे मला तुम्हाला एकच रिकमेंड करायचं की जसा आयुष्यात प्रॉब्लेम आहे तसं त्याच्यासोबत स्टक नका राहू, आयुष्यात पुढे जात जावा, पुढे जात जावा. कारण प्रॉब्लेम्स हे आयुष्यात कधीच नाही थांबत. जर तुम्ही प्रॉब्लेमसोबत थांबलात तर आयुष्यात तुम्ही थांबाल. म्हणून तुम्ही चालत राहा, प्रॉब्लेम्स आहेत ते एक एक सॉर्ट आउट करत जावा. म्हणजे हे माझं माइंडसेट आहे प्रॉब्लेमच्या टुवर्ड्स. हे बघा मी डोअरवर बसलोय आणि हे बघा मी दाबेली घेतली आहे ह्या ट्रेनमध्ये, सगळं भेटतं दाबेलीपासून. मस्त आहे की दोन दोन दिले 30 रुपये मध्ये, छान वाटतंय, म्हणजे क्वांटिटी चांगली वाटते. तर चला टेस्ट करून बघूया. तर गाईज डाबेली आहे ना क्वालिटी त्याची ना टेस्ट खूपच भारी आहे, खूपच भारी आहे, मस्त लागते. ते मी रिकमेंड करेल तुम्हाला ह्या ट्रेनमध्ये खायला.
श्रेयस मोरे यांनी प्रश्न विचारलाय की ब्लॉग बनवताना तुला कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस फेस करावे लागतात. तर ब्लॉग बनवताना ना स्क्रिप्टिंगच्या लेवलवर एवढा प्रॉब्लेम नाही, ऍक्च्युली एडिटिंगच्या लेवलवरती थोडाफार प्रॉब्लेम येतो. कारण जसं तुम्हाला सांगितलं मी तोपर्यंत ते मला जसं हवं आहे ते तसं काढत नाही, तोपर्यंत मला सॅटिस्फॅक्शन नाही भेटत. बट ते काढताना पण मला जरा पेन होतो, म्हणजे एखादी गोष्ट केली आणि ते मनाला ऍक्सेप्ट नाही आलं तर मी परत ट्राय करतो, पण ती परत फेल झाली तर परत मला कुठेतरी निराशा भेटते, मी परत स्टार्ट करतो. जर असं आहे मग तिथे थोडाफार त्रास होतो. आणि अजून शूटिंगच्या टायमाला खूप त्रास होतो, कारण कसं असतं माहितीये का की रात्रीचे व्लॉग्स असले ना तर पॅसेंजर्स असतात ते झोपलेले असतात, त्याच्यामुळे त्याची पण काळजी घ्यावी लागते की माझ्या शूटिंगमुळे लोकांना त्रास होऊ नये. कधी कधी होतं असं की तर काय ऍक्च्युली जी तुम्हाला इन्सिडेंट सांगणार होतो राजधानी एक्सप्रेसचा ब्लॉग शूट करताना झालाय. जर पहिल्या तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. झालं असं ना की राजधानी एक्सप्रेसचा ब्लॉग शूट करताना ना पुढचे सगळे कोचेस फुल होते, म्हणून मी पाटी गेलो आणि पाटचे सगळे कोचेस खाली. तर ते पाटी गेलो आणि ते शूट करत होतो तर तो टीसी आला आणि बोलला की तू नाही शूट करू शकत इथे. माझी ऍक्च्युली थर्ड एसीची तिकीट होती, म्हणजे तिकडे पण थर्ड एसी होती आणि जिकडे जी बुकिंग आहे ती पण थर्ड एसी होती, तरी पण टीसी बोलला की नाही करू शकत. तर विचार करा कोविडच्या टायमाला अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि मेंटेन केलं नाही जाते, तर काही लोक तिथे गेली झोपायला तर सोशल डिस्टन्सिंग पण मेंटेन होईल हे लोकांसाठी सांगतोय. बट माझं शूटचं होतं तर त्यांनी शूट पण मला करायला दिलं नाही, तर मी कसं तरी तो ब्लॉग तरी पण शूट करून आणला तुमच्यासमोर. आणि काय कधी कधी होत असं ना की जो कॅमेरा आहे तो ह्याची पण काळजी व्हायला लागते, पॅसेंजरच्या चेहऱ्यावर कोणाच्या पडला नाही पाहिजे, नाहीतर ते पण भांडे येतील की तू माझं काय शूट करतोय, कारण त्यांना ब्लॉग बी काही कळत नाही. कधी वेंडर्स असतात ते पण कधी भांडे येतात, तर त्यांना पण सांगावं लागतं बाबा की असं असं आहे. म्हणजे शूटिंगच्या टायमाला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात दर टायमाला रेल्वे स्टेशनवर इथं तिथं. दक्ष यांनी विचारलंय की कोकणात जाणारी सगळ्यात बेस्ट ट्रेन कोणती. तर बेस्ट ट्रेन बोलशील तर माझ्या मते स्वस्तात मस्त जनशताब्दी एक्सप्रेस आहे 225 रुपयामध्ये. आता मी जर समजा सकाळी 6 चढलो ठाणे स्टेशनवर तर लगेच 12 मला गणगौरीला पोहोचून टाकते 12-15 पर्यंत, तर मला ती एक ट्रेन मला बरी वाटते. आणि एक मँगलोरू एक मला बरी वाटते, म्हणजे ती पण पटकन पोहोचवते. तर ह्या दोन ट्रेन बेस्ट आहे. तुम्ही बघितलं ना हे बघा हे बेसिन, ही ट्रेन एकदम स्वच्छ आहे का? एकदम स्वच्छ. कोकणात जाणारी प्रत्येक ट्रेन स्वच्छ आहे का ज्या सावंतवाडी रोड पर्यंत चालू येतात? माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतोय का. वॉशरूम हे बघा गाईस, वॉशरूम ना एकदम क्लीन आहे, एकदम क्लीन आहे. राजधानी एक्सप्रेस सारखं नाही एकदम खराब. हे बघा इथे बेसिंग आहे नॉर्मल, आणि इथे बघा सॅनिटायझर आणि इथे हुक, आणि हा एक प्रोफेशनल आरसा. तर किती नीट आणि क्लीन वाटते ही ट्रेन यार. आणि हे बघा इथं सॅनिटायझर आणि हे काय काय माहिती, आणि हे बघा इथे. तर गाईस त्याच्यानंतर तनिष यांनी सांगितलंय की दिवा सावंतवाडी पॅसेंजरवर ब्लॉग बनवणं. भावा ऍक्च्युली मला त्या ट्रेनवर ब्लॉग बनवायचं आहे, बट ती ट्रेन आहे ना ती सध्या बंद आहे. जशी ती चालू केली जाईल आणि परत जसे ते फेरीवाले जमतील एकत्र आणि जसे ते लोक पण जमतील एकत्र तेव्हा त्या ट्रेनमधून ट्रॅव्हल करेन. कारण खाली ट्रेन मधून ट्रॅव्हल करायला मजा नाही ना, त्या ट्रेनमधलं खरं इमोशन आहे. ते बोलतो ना फेरीवाले जे फिरतात अजून ते आवाज करत करत अजून जे फिरतात अजून जे कोकणी लोक त्याच्यानंतर जे ट्रॅव्हल करतात त्याच्यात ज्या बाता होतात त्याच्यातच खरं इमोशन आहे त्या ब्लॉगचं. जशी ती ट्रेन चालू केली जाईल तसे मी त्या ट्रेनवर पण ब्लॉग बनवेन. तर गाईज ऍक्च्युली तुमच्यातली खूप सारी लोक आहेत ते मला युट्यूबच्या कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करतात की नाईस व्हिडिओ आणि खूप सारे क्वेश्चन्स पण विचारतात. आणि त्यातल्या काही ऑडियन्सला मी त्यांना रिप्लाय नाही देत, मग त्यांना काय वाटतं की हा कमेंट्स वाचत नाही. पण गाईज असं नाहीये, ऍक्च्युली मी सगळे कमेंट्स वाचतो माझ्या व्हिडिओच्या. म्हणजे माझा व्हिडिओ जसा अपलोड करून एक वीक कम्प्लीट झाला ना नंतर मी एक एक तुमची कमेंट वाचायला घेतो, पण मला त्याला रिप्लाय देत नाहीत. कारण जर समजा मी टाईप करत एकेकाला जर रिप्लाय करत बसलो तर किती वेळ लागेल त्याला, त्याच्यात माझा एक नवीन व्हिडिओचा स्क्रिप्ट बनवून त्याचे शूट होऊन एडिट होईल. म्हणून मी आता रिप्लाय नाही देत, मी पहिला रिप्लाय द्यायचो कारण तेवढे कमेंट्स होत्या आणि खूप सारे क्वेश्चन्स पण असतात. ते क्वेश्चन्स असे असतात ना की त्याला एक स्पेशली रिसर्च करून त्यांना अन्सर द्यावं लागतं, तर तेवढा पण माझ्या टाइम नसतो म्हणून मी त्यांना अन्सर नाही देत. बट तुम्ही कमेंट करत जावं, तुमच्या कमेंट्स मी वाचतो, असं गैरसमजात न करावं की ह्याला खूप गर्व चढला म्हणून हा कमेंटला रिप्लाय नाही देत, असं काही नाहीये. कारण गाईस व्हिडिओचे फीडबॅक्स घ्यायला मला पण आवडतं, हे बघायला की लोकांना काय आवडतं आणि काय नाही.
आणि तुम्हाला कर्बोडे टनल तर माहितीच असेलच. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी हिस्ट्री ऑफ कोकण रेल्वे म्हणून ब्लॉग बनवलाय, जर बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तुम्हाला कळेल की कर्बोडे टनल काय आहे, ते कोकण रेल्वेमधली शान आहे ती. तर कर्बोडे टनल हा खूप मोठा आणि खूप लांबीला रुंद आहे, म्हणून ऍक्च्युली त्याच्यात ना एकदम जे विषारी वायू आहेत, गॅस आहेत, ते प्रोड्यूस होतात. तर ते प्रोड्यूस झालेला गॅस काढण्यासाठी कोकण रेल्वेने सेंट्रीफ्युगल जेट सिस्टम लावली गेली, जेणेकरून जो पण गॅस प्रोड्यूस होतो त्या पर्टिक्युलर बोगद्यामधून, जो लोकांसाठी खूप हानिकारक असतो त्याच्या जीवासाठी, तो त्या सिस्टम थ्रू तो बाहेर काढला जातो. तर अशी सिस्टमॅटिक प्रोसेस आणि इनोव्हेशन त्यांनी तयार केलं आहे. तर बघितलं एका बोगद्याला मेंटेन करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. आणि नंतर प्रश्न विचारलाय चिन्मय गड यांनी, त्यांनी विचारलाय की तू व्लॉग बनवायला कसं चालू केलंस, तुझ्या मनात कसं आलं की व्लॉग बनवूया, आणि तेव्हा तू काय करत होतास? स्टेशन अलर्ट. तर मी पहिले ना असेच म्युझिकलीचे जे व्हिडिओ असतात ना ते शूट करून माझ्या चॅनलवर टाकायचो, बट त्याला काही रिस्पॉन्सच नाही यायचा एवढ्या लोकांचा. त्याच्यानंतर झालं असं की मी एक दिवशी असंच गावी जात होतो, तर बोललो कोकण तर दाखवण्यासारखे, तर नॉर्मली आपण गाव दाखवूया आणि गावाला जाताना थोडासा प्रवास दाखवूया. तो व्लॉग अजून पण माझ्या चॅनलवरती फर्स्ट व्लॉग, तर तुम्ही बघा. तर जाताना आलं मनात तर मी असाच बनवून टाकला व्लॉग की चल जाऊया बनूया. तर शूट केला, एडिट करून टाकला, तर लोकांना तो आवडला. तर त्याच्यानंतर मी कोकणचे व्लॉग आणले, नंतर कोकण रेल्वेचे व्लॉग आणले, त्याच्यानंतर लोकांनी कोकण रेल्वेच्या व्लॉग्सला जास्त लाईक केलं, मग तेच व्लॉग मी बनवत गेलो आणि आज तुमच्यासाठी व्लॉग बनवतोय. आणि गाईस त्याच्यानंतर तुषार काळे यांनी मला प्रश्न विचारलाय की तू आता काय स्टडी करतोय. ऍक्च्युली मी सेकंड इयरला आहे, मी BMM करतोय, बॅचलर इन मास मीडिया. आणि सर्वेश आयरे यांनी एक प्रश्न विचारलाय, बघ दादा मी तुला क्वेश्चन विचारतोय, मला पण तुझ्यासोबत ट्रॅव्हल करायचंय, प्लीज प्लीज दादा. भावा हा क्वेश्चन होता का काय यार. आणि त्याच्यानंतर दीपराज यांनी विचारलंय, भावा तू नेक्स्ट ब्लॉग 011111/2 एक्सप्रेस वर बनव, तुला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्की बनव. तर भावा तुझ्या ट्रेन मधून सांगतोय, त्याच ट्रेन मधून आता ट्रॅव्हल करतोय, तोच ब्लॉग बनवतोय. शशांक असं विचारतोय की भाई तेरे इतना नॉलेज नाही है, तो क्वेश्चन क्या पूछू, समझ ही नाही आता. काय भावा, असं काय नाही की माझ्याकडे जास्त नॉलेज आहे आणि तुमच्याकडे कमी नॉलेज आहे, असं बिलकुल नाहीये. ऍक्च्युली प्रत्येक माणसामध्ये ना क्युरिओसिटी असते, आणि ती क्युरिओसिटी आहे ना ती तुमच्यामध्ये पण आहे, फक्त ती तुम्ही तिथे तिथे टाइमपास करून वाया घालवतात. तर त्या क्युरिओसिटीचा उपयोग करा आणि ओपन माइंडेड बना आणि नॉलेज गेन करत राहा, जेणेकरून तुम्ही पण नॉलेजेबल बनाल. असं नाही की मी नॉलेजेबल आहे तुम्ही नाही, प्रत्येक ह्या जगात ज्या माणसाकडे क्युरिओसिटी आहे प्रत्येकाकडे, पण ते नको तिथे टाइम वेस्ट करतात. तर एवढं सांगू शकतो. आणि कोकण रेल्वेसाठी मडगाव हे सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आहे, आणि कोकण रेल्वेसाठी मडगाव हे सगळ्यात महत्वाचं रेल्वे स्टेशन आहे. आणि गाईज मडगाव स्टेशनला कोकण रेल्वेचा एक कंट्रोल रूम आहे, जिथे कॉम्प्युटराईज पद्धतीने जे कोकण रेल्वेच्या जेवढ्या पण ट्रेन्स आहेत त्या व्यवस्थित मॅनेज केल्या जातात, एकदम कट टू कट. ते मी मंगल लक्षद्वीप एक्सप्रेसच्या ब्लॉगमध्ये दाखवलंय, जर तो ब्लॉग बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, आप बघून झाल्यावर तो पण ब्लॉग तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर गाईज रिया बाबर यांनी मला क्वेश्चन केलंय की एवढं स्ट्रगल करता, एवढं कंटेंट आणि स्क्रिप्ट कसं काय मॅनेज करता. तर जास्त करून जे सबस्क्रायबर्स आहेत ना त्यांना हे ब्लॉग मी जे बनवतो तर ते बघून त्यांना वाटतं की ह्या विषयाला किती मजा येत असेल हा ब्लॉग बनवायला, म्हणजे हा जर्नी करतो, मस्त जातो, फिरतो, येतो, टाकतो, फेमस होतो. बट काय काय सबस्क्रायबर्स असतात ज्यांना त्याच्या पाठची खरी मेहनत दिसत असते, त्याच्यापैकी ही एक मुलगी. तर तुम्ही जे ब्लॉग बघता ना तर त्या ब्लॉगच्या पाठी ना मेहनत पण खूप असते, म्हणजे समजा जर्नी करतोय तर जर्नीत असं नाही की मजा करत जावं मजा करत जावं, नाही, प्रत्येक गोष्टीत मला ऑब्झर्व करावं लागतं की कुठं काय मला शॉट भेटतोय का, कुठे कंटेंट मला शूट करता येईल, कुठे कसं टाकता येईल, कोणते सीन शूट करता येतील, कसे सीन शूट करता येतील, पुलाचे शॉट्स कसे दाखवायचे असतात, अजून चेहऱ्यावरती लाईट्स कशा हव्यात, अजून एकदम क्लिअर शॉट कसा घेता येईल आणि असं शॉट कसा घेता येईल जेणेकरून बॅकग्राऊंड म्युझिक त्याला शूट करेल, आणि लाईट्स ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप फोकस करावं लागतं, खूप फोकस, जेणेकरून एडिटिंगच्या टायमाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर स्ट्रगल बोलशील तर स्ट्रगल असं वर्ड नको यूज करू त्याला, ऍक्च्युली ह्याला मी पॅशन बोलतो, कारण हे पॅशन आहे, म्हणजे त्याच्यात मेहनत केली ना तरी ते मला आवडतं, म्हणजे त्याच्यात पेन आहे पण त्याच्यासोबतच त्याचं जे पॅशन असल्यामुळे बोलत ना ते एवढं फील नाही होत पेन, तो असा जाणून नाही होत, कारण अल्टिमेटली तो पेन कुठे ना कुठे लोकांच्या आयुष्यात कुठेतरी तो व्हॅल्यू ऍड करतो, म्हणजे माझ्यामुळे लोकांचं लाईफ इम्प्रूव्ह होतं ते मला बरं वाटतं. तर देर इज नो स्ट्रगल फॉर मी. Thank you.
मी मडगावला चढलो आणि त्याच्यानंतर झालं असं की तुमचं नाव काय प्रयाग तानावडे तर नंतर हे ते चढले आणि आमचं अशीच भेट झाली आणि आमचं जस्ट बोलणं खूप झालं तर नंतर कळलं की हे पण पहिले कल्याणला राहिला होते आणि कोळशेवाडी आणि विठ्ठलवाडी हे सगळ्यांना माहिती आहे आणि ऍक्च्युली ते पण एडिटर आहेत त्यांना पण असं एडिटिंग बद्दल नॉलेज आहे की एडिटिंग कशी करतात त्यांचे कारण ती स्किल आहे ती काय काय जणांमध्ये असते तर तेच मला सांगत होते एडिटिंग बद्दल अँड ऑल की म्हणजे म्युझिक बरोबर त्या टायमाला असली पाहिजे म्हणजे ते पोटेन्शियल यांच्यामध्ये आहे तर भेंना भेटून बरं वाटलं जर समजा म्हणजे कोकणातून तुम्ही ट्रॅव्हल करताय कोणत्या पण ट्रेन मधून तर अशी जर्नी करायला खूप मजा येते जर कोण सोबत भेटला तर कोकणी माणूस भेटला जास्त कोकणी माणसं लगेच मित्र बनतात. बघा आता जस्ट लॉलीपॉप घेतलाय आम्ही 105 रुपया का बघूया आपण टेस्ट करूया या कोकण कन्या एक्सप्रेस मधले कसं लागतं. तुम्ही विचार करत असाल की ट्रेन मध्ये कसं लॉलीपॉप भेटतो ऍक्च्युली कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेस मध्ये सगळं भेटतं तर चला या फूडची क्वालिटी बघूया कशी आहे. तर गाईज आपण ह्यांना विचारूया मला तर फूडची क्वालिटी खूप आवडली का कशी वाटली फूडची क्वालिटी तुम्हाला. फूडची क्वालिटी एकदम छान आहे बाहेर हॉटेलमध्ये तेच ना एकदम फ्रेश वाटतंय तर हे बघा इथे आहेत अजून तर चला टेस्ट करूया. आणि गाईज 10111 कोकण कन्या एक्सप्रेस 11:05 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी 10:45 मडगाव स्टेशनला पोहोचवते आणि रिटर्न येताना वाव ह्या ट्रेनचा नंबर होतो 10112 आणि वाव ब्रिज भारी होता. रिटर्न येताना ही ट्रेन मडगाव वरून 6:00 करेक्ट सोडली जाते आणि दुसऱ्या दिवशी ही ट्रेन 5:50 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचवते. पण गाईज सध्या तरी ही ट्रेन फेस्टिवल स्पेशल ट्रेन म्हणून चालवली जाते म्हणून ह्या ट्रेनचा नंबर चेंज केला गेलाय म्हणजे ह्या ट्रेनचा CSMT वरून मडगावला जातानाचा नंबर केला गेलाय 011111 आणि मडगाव वरून रिटर्न येतानाचा ह्या ट्रेनचा नंबर केला गेलाय 011112. तर गाईज तुम्ही बघू शकताय बघा अशा प्रकारे ठेवी मी स्टेशन गेलेला आहे तर यस. आणि गाईज कोकण कन्या एक्सप्रेस मधून मी लहानपणी ट्रॅव्हल केलेला जनरल कोच मधून ट्रॅव्हल केलेला कधीच मी रिझर्वेशनने ट्रॅव्हल नाही केलं हे मी फर्स्ट टाइम रिझर्वेशनने ट्रॅव्हल करतोय. गणपतीच्या काळात कसं एकदम गच्च भरलेलं असतं जिकडे तुम्ही चढल्यावर तुम्हाला साधी मान पण अशी करता येत नाही किंवा हात पण हलवता नाहीत तर अशा गर्दीमध्ये मी ह्या ट्रेनमध्ये चढलेलो आहे. जर तुम्ही कोकण कन्या एक्सप्रेस मध्ये गणपतीच्या टायमाला चढला जर तुम्ही ज्या पोझिशन मध्ये चढलाय त्याच पोझिशन मध्ये तुम्ही उतरला याची तुम्हाला मी गॅरंटी येतो. तर अशी गणपतीच्या टायमाला ह्या ट्रेनच्या जनरल क्लासमध्ये गर्दी असते खूप असते अगा तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. कधी ब्लॉग शूट केला तर तुम्हाला दाखवेन मजा ह्या ट्रेन मधल्या जनरल क्लासची. तर गाईज आता ज्या स्टॉप आला आहे परनम ज्या ट्रेन ह्या स्टेशनचे दोन नाव आहेत एक परनम आणि एक पेडणे तर शुअर नाही पण दोन्ही नावने ह्या स्टेशनला प्रनाऊन्स केलं जातं. तर आता काय माहिती ट्रेन किती वेळ निघेल तर बघूया. दरवाजा यांना खूप नालायक आहे बघा ऑटोमॅटिक बंद होतो म्हणून खाली उतरायलाच भीती वाटते तर असं पाठी ढकलावं लागतो याला. जसे जर्नी होते तसं आमचं दोघांचं कॉन्व्हर्सेशन चालू आहे तर त्याच्यात मला हे कळलं की हे इंडियन नेव्ही मध्ये तर हे ऐकून एवढं भारी वाटलं ना तर खरंच जाम म्हणजे असं मनात प्राऊड फील झालं आणि यांचे आणि माझे विचार एकदम सारखेच आहेत. मग आम्ही तेच एक्सचेंज करत होतो पॅशनच्या बाबतीत किंवा लाईफच्या बाबतीत त्यांनी खूप सारे एक्सपिरियन्स शेअर केले माझ्यासोबत जे मला लाईफमध्ये खूप उपयोगी पडतील तर थँक्यू सो मच. तर ते मी शूट नाही करू शकलो कारण हा ब्लॉग मोटिवेशनल बनला असता. आणि कोकण रेल्वेमध्ये दररोज 60 ट्रेन्स येणं जाणं असतं का एका रूटवर. आणि गाईज कोकण रेल्वेमधून 1 वर्षात 3 करोडपेक्षा जास्त पॅसेंजर्स ट्रॅव्हल करतात एवढे डिमांड आहे कोकण रेल्वेला. आणि गाईज जसं मी तुम्हाला सांगितलं की कोकण कन्या एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेसमध्ये पुढच्या सगळ्या सुविधा अवेलेबल आहेतच पण ह्या ट्रेन्समध्ये डायट फूड आणि डायबेटिक फूड अशा प्रकारच्या सुविधा पण ह्या ट्रेन्समध्ये अवेलेबल आहेत. तर मी लहान होतो तेव्हा दिवाळी सावंतवाडी पॅसेंजरमधून ना प्रवास करायचो ना तेव्हा ट्रेन भोगद्यात गेली ना की भोगद्यात एकदम विचित्र विचित्र आवाज यायचे आणि ते आवाज आहेत ते ऍक्च्युली ती जी डोअरवर बसणारी पोर आहेत ते काढायचे. आणि मी लहान होते तर मला काय कळायचं नाही तर मला असं वाटायचं की भूतभीत असतात की काय भोगद्यात अजून माकडं असतात की काय म्हणून भोगदा आलं ना की मी खिडकीला बसलेलो असायचो तर साईडला यायचो. तर अशा काही गमती जमती लहानपणी घडलेल्या आहेत दिवा सावंतवाडी पॅसेंजर या ट्रेनमध्ये तिच्यासोबत खूप इमोशन जोडले आहेत त्या ट्रेनसोबत कारण त्याच ट्रेनमधून लहानपणी मी खूप ट्रॅव्हल केलं आहे.
तर गाईज त्याच्या पुढचे क्वेश्चन आहेत ते घेऊया. हे बघा रात्र झाली. त्याच्यानंतर आकाश यांनी क्वेश्चन केलेलं आहे की जळगावला कधी येतो. ऍक्च्युली माझे जे आता सध्या ब्लॉग चालू आहेत ते कोकण रूटवरचे चालू आहे. म्हणजे आता सध्या कोकण रूटवरच्या ट्रेन्स आहेत त्या मी कम्प्लीट करायला घेतोय पटापट पटापट, कारण त्या पूर्ण अजून कम्प्लीट झालेल्या नाहीयेत. आणि माझा सबस्क्रायबर बेस किंवा माझे व्ह्युअर्स एवढे नाही आहेत की मी मीटअप ठेवू शकेन की जळगाव ह्या सगळ्या साईडला. तर थांब जरा भावा, सबस्क्रायबर वाढू देत, व्ह्युअर्स वाढू देत, आपण मीटअप ठेवूया आणि भेटूया. मला माहिती आहे खूप जणांना तुम्हाला मला भेटायचं आहे, माहिती आहे, मला मेसेज येतात, तर पेशन्स ठेवा जरा. आणि गाईज 2014 ते 2015 कोकण रेल्वेला राज्य भाषा कीर्ती पुरस्कार देऊन राष्ट्रपतींनी सन्मानित केलं. तर गाईज आता जस्ट सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन आलेलं आहे आणि आता आपण कोकणात पोहोचलेलो आहे. म्हणजे आता आपण गोवा क्रॉस केलेला आहे आणि आता हळूहळू जायचं ते निघेल काही वेळात इकडनं. तर बघूया. ट्रेन थांबली. आता ट्रेनचं नाव नाही दिसत आहे, क्रॉसिंगला थांबलेली ती आपल्या ट्रेनसाठी. आता ही काढतील समोरून. तर काय ते बघा, आम्ही आता जस्ट व्हेज फ्राईड राईस आणि हे बघा इथे मंचुरियन घेतलंय आणि त्यांनी दिलं ना एकदम गरम गरम दिलंय. तर चला टेस्ट करूया कसं लागतं ते बघूया आणि रिकमेंड करतो जर आवडलं तर. तर गाईज त्याच्यानंतर एक रोहित म्हणून माझे सबस्क्रायबर आहे, त्यांनी अतिशय चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न केला की कोकण रेल्वेमध्ये काही 18-19 वर्षांची पोरं सीट खाली असून पण दरवाजावर लटकून स्टंट करतात, त्यांना एवढं सांग की हे असं नका करू. तर गाईज हे जे बोललंय ना खरंच तुला भाव मी मानतो. ऍक्च्युली हे जे लोक करतात, जे करतात त्यांना मी सांगतोय, जर समजा चुकून तुमचा पाय सटकला किंवा काय झालं, तुमचा हात गेला, तुमचा पाय गेला कोणती गोष्ट, तर तुम्ही आयुष्यभर डिपेंडेंट राहणार आयुष्यभर. हे लोकलमध्ये लटकतात त्यांना पण मी सांगतोय का, मग तुम्ही आयुष्यभर आई वडिलांच्या डोक्यावर एक ओझं बनणार आणि आई वडील स्वतःच्या मुलाला कधीच रिफ्यूज करणार म्हणजे असं टाकून देणार नाहीत, पण त्यांच्यासाठी ते कुठेतरी ओझं बनेल. तर त्यांचा पण कुठेतरी विचार करत जावा की हा सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं आयुष्य पण कुठेतरी खराब होईल आणि त्यांच्यामुळे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ इस्टीम सगळं तुमचं ऍटोमॅटिकली लो होणार. लो होणार म्हणजे तुमचा कॉन्फिडन्सच आतमधला जाणार तुमच्या आयुष्यातलं, तुमचा काय करायचं किंवा तुमच्या आयुष्यातल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि करिअर सगळ्याच गोष्टी तुम्ही मारून घ्याल फक्त एका चुकीच्या गोष्टींमुळे. तर एवढंच मला सांगायचं की हे असं करू नका, कारण जीव हा, मी खूप वेळा सांगतो, जीव हा कोणत्या पण गोष्टीपेक्षा अतिशय महत्वाचा आहे. मी पण आता जेव्हा हे ब्लॉग शूट करतो ना तेव्हा मी पहिली जीवाची जास्त काळजी करतो, मग मी ब्लॉग शूट करतो. आणि जर तुम्हाला स्टंटच खेळायचा एवढा शौक आहे तर सबवे सफर हा गेम आहे प्ले स्टोरवर अवेलेबल, तो डाउनलोड करा आणि खेळा, पण जीवाशी खेळू नका. आणि गाईज करमाळी स्टेशनला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सर्वश्रेष्ठ पर्यटक रेल्वे स्टेशन या नावाचा पुरस्कार देऊन त्या पर्टिक्युलर रेल्वे स्टेशनला सन्मानित करण्यात आले. तर हे बघा ट्रेन इथे मध्ये अशी क्रॉसिंगला थांबली आहे आणि मी असाच बसलोय इथे एसी इंजिनियरच्या सीटवर. आणि गाईज कोकण रेल्वे इज डुईंग ग्रेट जॉब, इट इज हेल्पिंग द इकॉनॉमी ऑफ गोवा बाय पोस्टिंग टुरिझम. तर गाईज आता जस्ट कुडाळ स्टेशन आलेलं आहे. तर वाव, आणि हे कुडाळ गाव आहे ते आपल्या सिद्धांत मित्राचं गाव आहे. आणि ही जी समोर ट्रेन उभी आहे ती नेत्रावती एक्सप्रेसच आहे आणि नेत्रावती एक्सप्रेसमध्ये सिद्धांत आणि मी दोघांनी ट्रॅव्हल केलं आणि आम्ही मजा करत करत ट्रॅव्हल केलंय. जर तुम्ही तो नेत्रावती एक्सप्रेसचा ब्लॉग बघितला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा ब्लॉग बघून झाल्यावर तो पण ब्लॉग नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल तो ब्लॉग, कारण त्याच्यात आम्ही मजा पण तेवढीच केली आहे. तर आता जस्ट कुडाळ स्टेशन आल्या, आता जस्ट उतरलो आणि ट्रेन सुटली. दरवाजा ऑटोमॅटिक बंद होतो, काही दिवस खराबी की काय माझा बाबा. तर आता इकडनं निघेल कुडाळवरून डिरेक्टली थांबेल ही कणकवलीला. गुलाबजामुन आणि गुलाबजामुन घेतले तर चला बघूया कसे आहेत ते गुलाबजामुन. गरम तर लागत आहेत. अरे निघ 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 निघ.
वाव हे बघा गाइस गुलाबजाम एकदम गरम गरम येतं का. तर बघा मी गुलाबजाम टेस्ट करतोय आणि खूप मस्त आहे का गुलाबजाम. तुम्ही टेस्ट करा कधी इथे आलं. तर गाइस प्रसाद तेतांबे यांनी आपल्याला क्वेश्चन केला की इंडियन रेल्वेजने आरसीटीसीची न्यू वेबसाईट अँड ऍप अपडेट केला आहे त्याबद्दलची व्ह्यूअर्सना काही इन्फॉर्मेशन दे. तर त्याचं सगळं सेम आहे, त्याच्यात नवीन काहीच नाही, फक्त तो इंटरफेस आहे तो त्यांनी सिम्पल केलाय लोकांना जेणेकरून कळावं, जेणेकरून बुकिंग त्यांच्यासाठी अजून इझी बनावी त्यासाठी त्यांनी केलंय. आणि त्याच्यानंतर गौरव यांनी मला क्वेश्चन केलाय की ट्रेन सोबतच गावी गेलास तर गावचे सुद्धा व्लॉग्स बनव, नदी डोंगर रस्ते यांचे मस्त वाटेल. तर भावा मी ह्या सगळ्याचे ना ब्लॉग ऑलरेडी बनवून झालो आहे, बट लोक ह्या ब्लॉग्सना ना बिलकुल चांगला रिस्पॉन्स नाही देत, म्हणजे देतात मीडियम पद्धतीने देतात, पण रेल्वेचे ब्लॉग्स जे टाकतो कोकण रेल्वेचे त्याच्यावर लोकांचा चांगला रिस्पॉन्स असतो, म्हणून मी आता सध्या हे जे ब्लॉग्स आहेत रेल्वेचे ते कंटिन्यू करतोय. तर आता जस्ट ट्रेन पोहोचले सिंधुदुर्गला, आणि जर सिंधुदुर्ग किल्ल्याचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, जावा तो ब्लॉग तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल. तर असंच काही आहे आणि जर्नीमध्ये खूप मजा येते कारण जर्नी पार्टनर भेटलाय. तर आता ट्रेन निघाली इथून 2 मिनिटात. तर काय अशा प्रकारे कुडाळ स्टेशन गेलेला आहे. तर गाइस त्याच्यानंतर श्रेयस परब यांनी मला क्वेश्चन केलाय की कोणती ट्रेन मुंबई पुणे रूट मध्ये ट्रॅव्हल करायला आवडेल. भावा आतापर्यंत मुंबई पुण्याच्या रूट मध्ये मी एकच ट्रेन एक्सप्लोअर केली, ती म्हणजे इंद्रायणी एक्सप्रेस. जर तुम्ही बघितलं असेल तर त्या ब्लॉगची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तो ब्लॉग बघा कारण आम्ही निसर्गाच्या सानिध्यातून मस्त घाटाबिटातून दुकानातून गेलेलो आणि ते एकदम भारी, म्हणजे तो माझा एक्सपिरियन्स चांगला होता. तर कम्पेअर करायला कोणती ट्रेनच नाही कारण दुसऱ्या ट्रेन मधून कधी ट्रॅव्हलच नाही केले पुणे साईडला. आणि आता कणकवली स्टेशन आलेलं आहे. तर वाव इथे मी गेलो असतो आज गावी, गावी आहे आजची तशी, पण कालच एक हप्ता होता, मग आज जाऊन काय करू. तर जाऊ दे मुंबईला जाऊ दे, आता आजीला माहिती पण नाही मी इथून फास्ट होऊन चाललोय. ते जसं तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता, जसं मी तुम्हाला सांगितलं कणकवली रेल्वे स्टेशन आलेलं आहे आणि आता काय माहिती इथे किती वेळ थांबते की क्रॉसिंगला थांबते ती काय मला आयडिया नाही, पण सुटेल लवकरच. आणि रोरो सेवा आहे ती कोलाड वरना आणि सुरतकल पर्यंत कोकण रेल्वेद्वारा दिली जाते. तर ट्रेन जशी भोगद्यातून जाते ना तसं एकदम मनातलं इमोशनच चेंज होतं कारण त्या ट्रेनचा चाकांचा आवाज, अजून भोगद्यातल्या एकदम लाइटिंग, भोगद्यातली हवा, भोगद्यातल्या हवेचा तो सुगंध, ह्याच्या सगळ्यामध्ये इमोशनच वेगळं असतं. आणि हे ना फक्त कोकण रेल्वेमध्येच जास्त करून एक्सपिरियन्स करायला भेटतं, म्हणून मी कोकण रेल्वेला मुंबईला असताना खूप मिस करतो, इन द सेन्स खूप अटॅचमेंट आहे तिच्या टुवर्ड्स माझी. तर गाईज आता जस्ट राजापूर रोड हे रेल्वे स्टेशन आलंय, ह्याच्या आधी अजूनही घेऊन गेलं पण मी ते स्किप केलं. तुम्हाला जर रेल्वे स्टेशन मी सगळे सांगितले तर उतरून दाखवायची काही एवढी गरज नाही. आणि कोकण रेल्वे आल्यामुळे ना जो सामान्य माणूस आहे तो कमी फेअरमध्ये गोव्याला जाऊ लागला, म्हणजे त्याचं गोव्याला जाणं इझी बनवून ठेवलं त्या कोकण रेल्वेने. आणि मुंबईला किंवा पूर्ण भारतामध्ये कुठे पण जर फॉरेनर्स आले तर ते एकतर फ्लाईटने किंवा कोकण रेल्वेनेच गोव्याला येतात. तर गाईज ही ट्रेन ना गेल्या 15-20 मिनिटं आहे बघा एका ट्रेनच्या क्रॉसिंगसाठी थांबलेली, ॲक्च्युली क्रॉसिंगसाठी नाही आहे, तिची 5ची ट्रेन आहे तिला पुढे काढतायत. ती बघा आली, तुम्हाला लाईट दिसत असेल, ॲक्च्युली ही पुढे नाही टाकत आहे, ही पण सोबतच लावत आहे, म्हणजे मधून कोणतीतरी क्रॉसिंग करून जाणार आहे ट्रेन. तर मला असं वाटलेलं की ही ट्रेन आहे ना ती क्रॉस करून पुढे जाईल, बट असं काहीच नाही आलं, ही ट्रेन पण थांबली, ही पण ट्रेन थांबली, म्हणजे आता मधून कोणतीही ट्रेन येणार आहे. हा हा एकच ट्रॅक आहे ना म्हणून हे सगळं चालू आहे. गाइस
ऐसी बघा ट्रेन गेली आहे मध्येच कोणतीतरी, मला काही ट्रेनचं नाव नाही माहिती होतं. मला असं वाटलेलं की ही ट्रेन काढतील आपल्याली, बट समोरची काढत आहेत हे बघा. तर गाइस जसं तुम्ही बघू शकता आता जस्ट रत्नागिरी स्टेशन आलेला आहे आणि बरोबर 12 वाजता येणे रत्नागिरी स्टेशन आपल्याला पोहोचवलेलं आहे. तर रत्नागिरीच्या पुढचे मी तुम्हाला एक पण स्टेशन नाही दाखवणार आहे, बिकॉज मी खूप साऱ्या ब्लॉग्समध्ये खूप वेळा कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला ते बघायचे तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन जर्नी ब्लॉग्समध्ये मी सगळे ते ब्लॉग्स टाकलेले आहेत. तर आता जस्ट हे बघा रत्नागिरी स्टेशन आलंय. तर टी सी मध्ये सीट बाय सीट आहे, एवढी काही गर्दी नाहीये. तर इथे बघा भूत आहे ह्या बाथरूम मध्ये. आणि ह्या ट्रेन मध्ये खूप काही खायला घेतलं आणि सगळ्या क्वालिटीज होत्या. गुलाबजाम खूप भारी होते, दाबेली एक मस्त होती, आणि जे आम्ही मंचुरियन घेतलेले ते खूप भारी होते. म्हणजे हे जे फूड आहे ना ते क्वालिटीचं होतं. मांडवी आणि कोकण कन्यामध्ये फूडची क्वालिटीकडे लक्ष दिलं जातं आणि तो सगळं गरम आणि फ्रेश होतं. तर गाईज आता जस्ट खेड रेल्वे स्टेशन गेलं आहे आणि चेहऱ्याला बघू शकताय की इथे झोपलोय मी आणि हे पण झोपलेले. ऍक्च्युली हे साईड अपर सीटवरून झोपलेले आणि मी साईड लोअर सीटवर झोपलेलो आणि मला झोप लागली. मी मुद्दाम नाही झोपलो अगं, नॉर्मली मला ट्रेनमध्ये झोप नाही लागत. त्यांना बाय बाय बोलणार आहे, बिकॉज आता लवकरच ठाणे स्टेशन येणार आहे आणि सीएसएमटीला उतरणार आहे. तर भेटून बरं वाटलं. तर त्यांचा कॉन्ट आम्ही एकत्र जाम भारी जर्नी केली आहे का, हॅपी जर्नी होती माझी कोकण कन्यामधली. तर खरंच खूप सुंदर ट्रेन आहे आणि पॉश आहे. तर जसं तुम्ही बघू शकता फायनली मी ट्रेन मधून उतरलेलो आहे आणि ह्यांचा प्लॅन होता अचानक चेंज झाला. ते बोलले की मी ठाणेला उतरतो, त्यांना कुठेतरी काम आहे. तर जाऊ दे, मला कंपनी भेटली तेवढ्या टायमासाठी. आणि व्हिडिओ आता जस्ट एडिट करून संपलाय आणि एडिट झाल्यावर मला एक लक्षात आलं की मी हा व्हिडिओ एंडच केला नाहीये. डेंजर आहे तुमचा भाऊ. तर हे बघा एडिट करून आता संपलाय व्हिडिओ. हे बघा मी इथे माझी इंस्टाग्राम आय डी देतो, हे बघा जावा इथे जाऊन फॉलो करा. तर गाईज मग तुम्हाला एक क्लिअर करतो, मला स्वतःचे फॉलोअर्स वाढवण्यात पर्सनली काही इंटरेस्ट नाहीये. मी हे तुम्हाला सांगतोय फॉलो करा, बिकॉज युट्यूबवर कधी पण काय पण होतं चॅनलच्या बाबतीत की कधी कॉपीराईट स्ट्राईक लागते किंवा कधी काय वेगळं काहीतरी होतं, म्हणजे तिथे प्रॉब्लेम्स येतात. तर युट्यूबवरती जी मेहनतीने मी ऑडियन्स कमवली आहे व्हिडिओज टाकून टाकून, ती मला गमवायची नाही. म्हणून मी इंस्टाग्रामला ऑडियन्स कलेक्ट करतोय, कारण व्हिडिओ बनवायला खूप म्हणजे खूप मेहनत लागते. तर तेच तुम्ही एवढं तर माझ्यासाठी करू शकता. प्लस फॉलो ह्याच्यासाठी पण करा, कारण इंस्टाग्रामला मी न्यू ब्लॉग येणार असेल तर त्याच्याबद्दल काही ना काही पोस्ट टाकत असतो, अपडेट्स टाकत असतो, खूप काही कंटेंट आहे तिथे टाकत असतो. तर ते बघायसाठी पण फॉलो करा. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ऑफकोर्स या व्हिडिओला लाईक द्या आणि कमेंट पण करा. तुमच्या कमेंट्स वाचतो मी आणि ह्या व्हिडिओची लिंक इथे व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून मराठी यूट्यूब चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल. मला माहिती आहे तुम्ही खूप लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत, काय प्रॉब्लेम आहे, फक्त सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑप्शन ऑन करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर, बाय बाय. वाचायला घेतो वाचायला घेतो आणि वाचता वाचता तुमची कमेंट आहे, एक एक कमेंट आहे ती तुमची एक एक कमेंट आहे ती वाचायला घेतो. पण गाईज मला त्याला रिप्लाय देत नाहीत, कारण प्रत्येकाला जर तर हे बघा रात्र झाली आता.